केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे मल्टीमीडिया प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो मार्फत आयोजित केलेल्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष या विषयावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. खारघर परिसरात लिटल वर्ल्ड मॉल येथे प्रदर्शन भरविण्यात आलं असून 7, 8 आणि 9 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. केंद्र सरकारमार्फत गेल्या 9 वर्षात राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहितीचित्रे आणि डिजिटल स्वरूपात दाखविण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, नवी मुंबई टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक नितीन येवला, नायब तहसीलदार संजय भालेराव, पनवेलच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहिता ओवाळ, उद्योजक कांतीभाई पटेल, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, केंद्रीय संचार ब्युरोचे पेण विभागाचे उपसंचालक निखिल देशमुख, प्रसिद्धी अधिकारी हर्षल आकुडे, प्रसिद्धी सहाय्यक पी कुमार यांच्यासह पनवेल परिसरातील माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण प्रदर्शनात फेरफटका मारून त्याचा आढावा घेतला. तसेच आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले. दरम्यान प्रदर्शन स्थळी लावण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान संदर्भातील सेल्फी पॉइंटला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला. यासोबतच प्रदर्शन स्थळी पनवेल तहसील कार्यालयामार्फत मतदार नोंदणी शिबिरही लावण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे. या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कारकिर्दीला 9 वर्ष पूर्ण झाली. या 9 वर्षाचं ॲनालिसिस, देशातली सर्वसामान्य जनता ही 9 वर्ष सेवेची, ही 9 वर्ष सुशासनाची आणि ही 9 वर्ष गरीब कल्याणाची असंच करते. आणि कितीतरी नव्या योजना या कालावधीमध्ये आल्या आणि हा हा म्हणता देशातल्या प्रत्येकाच्या मनामनावर त्या योजनांनी राज्य केलं आहे. तोंडावरती या योजनांचं नाव आहे. जनधन योजनापासून अनेक योजनांची नावं घेता येतील की ज्या योजना आज अगदी गरिबांच्या गरीब घरापासून मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय घरातल्या लोकांच्या हृदयावरती या योजनांनी राज्य केलेलं आहे. अर्थात काही वेळेला घडतं असं की खूप योजना असल्यामुळे योग्य त्या लाभार्थीपर्यंत त्याच्यासाठी सुटेबल असलेली योजना पोचत नाही आणि म्हणूनच त्यांची माहिती ही जर वारंवार लोकांपर्यंत घेऊन गेलो तर त्याचा फायदा योग्य त्या माणसाला त्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी होऊ शकते. आणि म्हणूनच शासनाच्या वतीनं आज या प्रदर्शनाचं आयोजन खारघरमधल्या त्या लिटिल वर्ल्ड मॉलच्या समोर या ठिकाणी मंडपात केलं आहे. आपण पाहिलं दिल्लीच्या राजधानीमध्ये भारत मंडपम, यशोभूमी याच्यासारखे मोठे मोठे मंडप निर्माण झाले की ज्याचा भारताला, प्रत्येक भारतवासियाला अभिमान वाटेल, प्रत्येक राज्यकर्त्याला त्याचा हिरवा वाटेल असे प्रदर्शनं ही आता दिल्लीमध्ये व्हायला लागली आहेत. आणि तसंच एक प्रदर्शन आपल्या लिटिल वर्ल्ड मॉलच्या समोर उभं करण्याच्यासाठी आमचे कांतीभाई पटेल यांनी या ठिकाणी जागा करून दिली आहे. मला खात्री आहे खारघरवासीय आणि खरंतर सर्व नवी मुंबईवासीय, पनवेलवासीय त्याचा फायदा घेऊ शकतील अशा ठिकाणी त्या प्रदर्शनाचं आयोजन आहे. कांतीभाई यांनी लिटिल वर्ल्ड मॉलच्या वतीनं या प्रदर्शनाला जे भेट देतील अशा यशस्वी किंवा आपण म्हणूया भाग्यवान अशा 20 लाभार्थ्यांना या ठिकाणी 500 रुपयाचे गिफ्ट वाउचर हे त्यांनी अनाउन्स केलेले आहे. मी त्यांचं यासाठी मनापासून अभिनंदन करतो आणि शासनाचे अधिकारी अन्य देशमुखजी त्यांच्या सर्व सहकार्याचं आभार मानतो.